जाना बाई जाना, खिडक्या सगळ्या उघडल्यात ती जाण्यासाठी, जायचं काय नाव येईना। फायनली 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 गेली गेली जेव्हा गेली तेव्हा बरं वाटलं, कारण कुठून आली माहित नाही, सगळे दारा खिडक्या तर लावलेलं होतं, अचानकच आली। आणि गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? मजेत नाही अशा करते, तुम्ही सगळे मस्त मजेत असतील। तर चला, सकाळचे वाजले 10 आणि काय म्हणायचं, योगा झाला शिवाय गेला, त्याचं सगळं आवरून दिलं। रात्री इतका उशीर झाला, 2 वाजता झोपले पण तरी 6 वाजता उठले आणि त्याचं आवरून दिलं। मी जर आळशीपणा केला ना, मग तो स्कूलला जायला नकोच म्हणणार आहे, मला माहिती आहे। त्याचं होतं तरी मम्मा नको ना जायचं मला, पण मी जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही ना तोपर्यंत काही करत असतं। मग फायनली उठले, त्याला पोहे बनवून दिले आणि पैसे दिलेत, म्हटलं कॅन्टीनमध्ये खा। आजपर्यंत त्याने कधीच कॅन्टीनमध्ये खाल्लं नाही आणि त्याची पण इच्छा आहे कधीतरी कॅन्टीनमध्ये खायची। आणि मग म्हटलं जाऊ द्या, आज तसंही श्रावणी सोमवार आहे, नागपंचमी आहे, तर म्हटलं स्वयंपाक थोडा उशिरा आणि थोडासा वेगळा करावा, म्हणजे जरासं चांगलं काहीतरी खायला करावं, कारण माझा कालचा उपवास, काल आमचा सगळा दिवस प्रवासात गेला। अश्विनीने आत्यानं खिचडी बनवून आणली होती, आम्ही इथून तिथून ती खिचडीच खाल्ली, संजय आणि पोरांनी खाल्लं बाहेर, पण आम्ही जिथं जाऊ तिथं खिचडी घेऊन बसायचं, कारण उपवासाचं बाहेर एवढं काही भेटत नाही। येता म्हणजे जाताना तर खिचडीच खायची ठरलं होतं, पण येताना आम्ही 5 वाजता नाश्ता केला ना, तिथं विचारलं तर नाही म्हणले खिचडी, मग काय घरचीच खिचडी, मग केळी घेतली होती, मग फरसण म्हणजे काय ते मका पो नाही कोणते असतात ते नायलॉन चिवडा तो घेतला होता आणि मग तोच खाल्ला। आणि रात्री 11 वाजले यायला, त्यात गाडीचा तसा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे जेवायची पण बाहेर कुणाला इच्छा नव्हती, म्हणजे संजय नव्हती इच्छा, त्यांनी 5 वाजताच मिसळपाव खाल्लं होतं, तर तसंच आलो तसंच झोपलो। आणि म्हटलं माझं काहीतरी छान झालं पाहिजे ना, तर चला मग स्वयंपाकाची तयारी करायची आहे, त्याच्या आधी माझं आवरून घेते आणि मशिनीमध्येच गोंधळ घातला। तर चला, श्रावणी सोमवार आणि श्रावण महिन्याचा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, नागपंचमीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आम्ही ज्यावेळेस छोटं होतो ना, त्यावेळेस हात भरून दोन्ही हातावर भावाच्या उपवासा दिवशी मेहंदी काढायचो, आजच्या दिवशी झोके खेळायला बाहेर जायचो, पण आता इथे काहीच भेटणार नाही आणि ते गावाकडच्या आठवणीच काही वेगळ्या असतात। खूप मजा येते ना पण लहानपणीचे दिवस आठवल्यानंतर। चला, मेहंदी मी काढेल म्हणलं होतं पण काय ह्या लग्नाच्या गडबडीत विसरून गेले परत, तर चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळानं। पैसे दिले, म्हटलं काहीतरी कॅन्टीनमध्ये खा, त्याची खूप इच्छा आहे आणि आजपर्यंत मी पण त्याला म्हणते की देईल तुला वीकमधनं एकदा, तू खात जा कॅन्टीनचं, पण ना माझंच देणं होत नव्हतं, जाऊ द्या करूया आपण घरचं, ते घरचं एरवी तर होतं बाहेरचं खाणं, पण आज म्हणलं नको देऊया पैसे। आणि त्यांना मग गेलाय, बघू आता काय खातोय काय नाही। 20 रुपीज दिलेत आणि एक्स्ट्रा म्हणजे 5 रुपये कॉईन वेगवेगळे दिलेत, कारण म्हणलं की कितीला माहिती म्हणजे माहिती नाही, 20 ला असेल तर ठीक, नाही तर 25 ला असेल तर दे म्हणलं एक्स्ट्रा पैसे। आणि मीच विचार करते की स्कूलमध्ये जावं, कॅन्टीनवाल्या जे आहेत दादा त्यांना बोलावं की हा कधी आला तरी ह्याला देत जा पैसे, मी त्याच्याकडे देत जाईल कमी जास्त काय वाटलं तर, मग लिहून ठेवायचा परत मी देईल असं म्हणून सांगून यावं, पण ते होतच नाही आहे, जाईल जाईल म्हणते पण होईना। तर चलो, शिवाय आल्यानंतर मग त्याला विचारू असताना काय खाल्लंय काय नाही। पैसे देऊन कॅन्टीनला खाण्याचा पर्पज हेच की त्याला पण थोडंसं नॉलेज यावं, पैसे कुठं द्यायचे, किती द्यायचे, कसे द्यायचे, त्याबदल्यात ते आपल्याला काय देणार। आणि एक असतं ना की त्याला पण ते व्यवहार ज्ञान समजायला थोडीशी हेल्प होईल, त्याच्यामुळे वीकमधनं एकदा आता मी त्याला देणार पैसे, म्हणजे थोडासा तो पण स्वतःचं स्वतः करायला शिकेल। नाहीतर काय होतं, मुलांना आपण एवढं पॅम्पर करतो, लहानपणीपासून काही शिकवत नाही आणि मोठे झाल्यानंतर अडचणी येतात की काय घ्यायचं, कसं घ्यायचं, काय नाही घ्यायचं, काही मुलांना कळत नाही। लहानपणीपासूनच थोड्या थोड्या गोष्टींची सवय लावली, आपण जे घेतोय जे करतोय, भाजी घेतोय उदाहरणार्थ, त्यांना न्या दाखवा ही घ्यायची अशी घ्यायची, ही नाही घ्यायची, ही खराब आहे ही चांगली आहे, असं थोडंसं शिकवलं तर फायदा होईल। आय नो ते ह्या गोष्टीसाठी शिवाय खूप छोटा आहे, पण शिवायपेक्षा थोडं मोठं मुलांसोबत असं केलं पाहिजे। आणि ह्या कॅन्टीनची सवय याच्यासाठीच लावली की त्याला थोडं व्यवहार ज्ञान कळावं। चला आता मग आले किचनमध्ये आणि मी आज बनवणार आहे मटकी, जी रस्सा भाजी असणार आहे, वरण भात चपाती आणि मुळा बनवणार आहे, मुळाची चटणी, तर ही तुमच्यासोबत शेअर करते।
भिजवली होती तर मस्त मोड आले, तर त्याची मस्त पातळ अशी भाजी करूया. आम्हा सगळ्यांना खूप आवडते. इथं पीठ पण मळायला घेतले, अजून काहीच तयारी नाही. वरण भाताचं कुकर लावायचं आहे, याची पेस्ट बनवायची आहे. इकडे मी मुळा बनवायला घेतलाय, तर मी इथे एक मुळा घेतला, तो वरनं थोडंसं त्याचं साल काढलं, अगदी थोडंसं निघालं एवढंच, त्यानंतर किसला आणि त्यानंतर पाण्यातनं पिळून घेतला आणि त्या एका मुळ्यात एवढं पाणी निघलं. तर आता हे मी टाकून देणार आहे एवढ्या मुळ्याची भाजी. त्याच्यासाठी मी इथे थोडीशी डाळ पण भिजत घातली हरभऱ्याची. तर चला स्टार्ट करूया. एक पॅन ठेवला, त्यात टाकूया जिरे, त्यानंतर थोडासा लसूण क्रश करून किंवा मग कट करून. हे थोडंसं लालसर होऊ देते. लसूण थोडंसं लालसर झाल्यानंतर थोडासा हिंग, त्यानंतर आपला जो मुळा आहे तो मुळा सुट्टा करते. पाणी थोडंसं त्यातलं काढून घेतलं. तर आता टाकूया हळद, त्यानंतर जी भिजवलेली डाळ होती ती, सवयपुरतं मीठ, आणि हे मस्त मिक्स करायचे आपल्याला. आणि हे सगळं छान मिक्स करून झाकण ठेवायचे मुळा शिजेपर्यंत. 2-3 वेळा चेक करून पाहायचं. मुळा शिजल्यानंतर आपण त्यात फक्त तिखट टाकणार आहेत आणि त्यानंतर आपली मुळ्याची झटपट चटणी रेडी आहे. आणि ही चटणी ना मला खूप आवडते. त्यात हरभऱ्याच्या डाळीची टेस्ट तर खूपच मस्त लागते. थोड्या वेळ पाण्यात भिजून ठेवायची आणि टाकायची. तर एवढी झटपट सोपी सिम्पल मुळ्याची चटणी मग रेडी होते. तर होपसो तुम्हाला रेसिपी समजली असेल. चला तर मग आता पुढची कामं करून घेते. आणि आता मस्त चटणी टाकली, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. रात्री येता येतच मग ना बीडमध्ये मला तसं तर औरंगाबादलाच थांबायचं होतं, पण म्हटलं घर जवळ केलेलं बरं आहे आणि त्यात जे नाही व्हायचं तेच झालं. तर येताना खूप मोठा प्रॉब्लेम झाला, ते सगळं तुम्हाला मी पुढं ऐकवतेच. तर मग येता येता मग बीडमध्ये रस्त्याचं शॉप होतं, म्हटलं अश्विनीचं तरी सगळं फायनल होईल. मी काय मी नंतर पण घेईल, कारण परत मग तिला घरी कामं आहेत ना सवाशनी, ते सगळं करून घ्या म्हटलं तुम्ही मी येईपर्यंत. आणि मग तिथं थांबलो आणि तिथे मग आम्हाला एंगेजमेंटसाठी साड्या बघायच्या होत्या अश्विनीला आणि मला. आणि एंगेजमेंटला पार्टी वेअर अशी थीम ठेवणार आहे. तर मग ते साड्या बघत होतो आणि ते सगळं ना मी रेकॉर्ड केलं. कालचा व्हिडिओ ना खूप मोठा झाला म्हणून म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये ते सगळं प्ले करावं आणि तुम्ही जाऊन बघून या आम्ही काय काय बघितलं काय काय नाही. आणि त्यातल्याच बघितलेल्यापैकीच आम्ही काही साड्या घेतल्यात, तर त्या पहिले बघा. हा बघ ना, विचार त्यांना, मस्त कलर आहे. त्यांना दे, त्यांनी छान त्यांना दाखवायला. बघ ना आता हे बघ, हे बघ यांचं. मस्त वाटतंय. कोणती ग दिसते ना? हा हा हा, नाही लांबून इतक्या नाही दिसत ना. हा तू बघा तुला कोणती छान आहे. जेवढं जास्त बघू तेवढं जास्त कन्फ्यूज व्हायला. आणि अश्विनीचं म्हटलं पहिलं फायनल करावं, मग माझं बाजूला होय, माझं नंतर. मस्त आहे हा, पहिली मानाची वहिनी, त्यानंतर मानाची कलवरी. हा मग तूच बसली तरी पण कळत अस. हा जाऊ दे, तू जाऊ दे ना फायनल, मी काय परत बघेल. छान वाटत ही पण. ऐक ना तुझे, मला वाटतं लग्नाची पण हाच कलर जरा जरा येईल का. वाव, आणि असंच पल्लू ठेव. श्याम कुमार मध्ये काय काय हो, नाही हो कसली सुंदर वाटते. नाही अश्विने खूप सुंदर दिसते. हे इकडे बघ ना, खूप खूपच सुंदर. बघ मग
छान वाटायला लागले ताई. असली सुंदर वाटायला लागली जेजू विचारा. हाँ तो मला तो लेहंगाच आवडला. मला लेहंगामध्येच दाखवा तो एक नंबरचा म्हणजे आणखी असेल वेगळा. वन पीस नको मला. हाँ मला लेहंगामध्येच दाखवा वाटलंस. आणखी थोडंसं सिंपल वगैरे दाखवा. हे इतकं हेवी वगैरे नको. लग्नाचं शॉपिंग आमचं आमची सुरूच आहे. किती वाजलं दर्शनी? साडेआठ झाले. त्याने आत्याला सोडलं. आम्ही बीडमध्ये आलो. आता बीडमध्ये कपडे बघतो. जायचं घर. तेवढे सुंदर वाटायला लागले खरंच ना. गाडी तुझी नक्की नाही तर परत मग घरी गेल्यावर मला नाही आवडली. आणि मी पण एक साडी घेतली. अश्विनीने पण एक घेतली. अजून हळदीसाठीचं लेहंगा वगैरे बघितले. नाही घेतलं. नंतर घेते म्हटलं. सतरा किलोमीटर मागे आहेत उस्मानाबादपासनं. प्रॉब्लेम झाला गाडीला. काहीतरी इंजिन काय म्हणतात ते बॅटरी चार्ज होत नाही आहे. डायनामा का काय ते गेलं आहे का काय प्रॉब्लेम झाला. संजय काहीतरी फोनवर बोलवत होते. मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे. गाडीची बॅटरी लागत नाही. स्टेअरिंग जड आली आहे. त्यासोबत सगळे इंडिकेटर हळूहळू चालू व्हायला लागलेत. हे बंद पडलं ते बंद पडलं असं करत करत हँडब्रेकचं पण साईन समोर दाखवायला लागलं. आम्ही तरी पण एक 10 किलोमीटर पुढे आलो आहेत बिना लाईटचं. इतकं भयानक परिस्थितीतून इतकी भीती तर वाटते. एक रस्त्यात गॅरेज भेटलं पण ते गॅरेज पण चालू नव्हतं. त्यांना फोन केला तर ते पण तिथे अवेलेबल नाही. फक्त गॅरेज ओपन होतं. लाईट होती. गेलो तर कामच नाही. शेवटी आता इथे एका हॉटेलच्या तिथे थांबलो आहेत. इथे ओळखीची एक टपरी आहे. ते रात्रभर हॉटेल चालू असतं. मग आता इथे गाडी पार्क केली आहे. उस्मानाबादवरनं दुसरी गाडी बोलवली आहे. आणि मग आता आम्ही त्या गाडीत जाणार. ही गाडी इथेच राहणार 17 किलोमीटरवर. उद्या परत येऊन घेऊन जायची. आणि अक्षरशः जीव असं मुठीत धरलं आहे. कारण भीतीच तेवढी वाटत होती. एवढा हायवे भयानक फुल चालतो. त्यात रात्रीची वेळ लाईट नाही आहे. मागून कुणी ठोकलं अगर आम्ही पुढून जाऊन एखाद्या गाडीला धडकलो तर काहीच दिसत नव्हतं. लिटरली आम्ही एका ट्रकच्या मागे मागे हळूहळू आलो. एवढ्या सगळ्या गोष्टींचा सामना करून मी म्हणायचे यांना थांबवा थांबवा. कारण अचानक जर ब्रेक पण फेल झाले गाडी थांबे ना गेली काय तर मग काय करायचं. तर मग इथे आता थांबलो आहेत. तर इथे बघू काय होतं. हे 5-10 किलोमीटर आणि 1-20 मिनिटाचा वेळ असेल. आम्ही एवढं स्लो आलो. एवढा भयानक गेला आहे ना. मी झोपले होते पण ह्या सगळ्या गोंधळाने उठले. गॅरेज शोधत होते हे तर. मी आता झोप तर पळली पण आता वेगळंच काहीतरी चित्र समोर उभं राहिलं आहे. खरंच रात्रीचा प्रवास खूप भयानक असतो. जो घेणं असतो आमच्यासोबत खूप वेळा असं सगळं घडते. पण निघतो काय ना काय मार्ग. काय करणार. हाताने तर उशीर केला नाही. कामं पण होतीच. तर चला अश्विनीचा फोन तेवढ्यात आला ते पोहोचले.
त्यांना सांगितलं तर एकामागे सगळ्यांचे फोन चालू झाले. काय झालं, कसं झालं, तुम्ही जाऊ नका, त्याच जागी थांबा, गाडी दुसरी बोलवून घ्या. चलो मी तुम्हाला हे सगळे अपडेट परत देते. चप्पल पाणी बॉटल घ्यायची का एखादी. फायनली पोहोचलो घरी 11:15 वाजता. चलो मस्त एक्सपिरियन्स होता शॉपिंगचा. पण त्याच्यानंतर हो ना, नाहीतर फार डेंजर परिस्थितीच. तुम्ही जर बघितल्या ना, त्यातलीच एक साडी मी पण घेतली नाही, एक अश्विनीनं पण घेतली. खूप सुंदर सुंदर साड्या होत्या, सगळ्या ट्राय करून बघितल्या. ट्राय म्हणजे अंगावरती टाकून वगैरे कसं दिसतंय कसं नाही, सगळेच एकासर एक सुंदर होते. पण त्यातलेच आम्ही तिने एक घेतली, मी एक घेतली, आणि खूप कन्फ्युजन होतं काय करावं काय नाही. आणि पण नंतर मग जे आवडली तीच घेतली. त्यानंतर मी लेहंगा बघितल्या हळदीसाठी, पण तेच होतं, साडी घ्यावी लेहंगा घ्यावा की तो गरारा पॅटर्न घ्यावा. आणि ह्यात कन्फ्यूज होते. मला तर तो एक लेहंगा इतका आवडला होता ना, येल्लो कलरचा, पण परत तेच एवढी इन्व्हेस्ट करायची आणि मग नंतर ते वापरण्यात नाही आलं की मग झालं. तर मग त्यापेक्षा म्हटलं थोडासा विचार करू, हळदीचा आत्ताच नको. मग हळदीचे जे कपडे आहेत ते मी नंतर घेईल. काय घ्यावं त्यात अजून ठरलं नाही, त्याच्यामुळे तिन्हीपैकी माझं कन्फ्युजन अजून क्लिअर नाही झालं. म्हणून हळदीचं बघितलं आणि म्हटलं राहू द्यावं. ज्या दिवशी माझा विचार कन्फर्म होईल, शिरूरला जायच्या दिवशी रस्त्यात शॉप एक घेईल आणि पुढे जाईल. तर म्हणून हळदीचं परत कॅन्सल केलं. तर चला, किंवा मग वाटल्यास घरातलीच एखादी साडी पण वेअर करू शकते. अजून ते काय कन्फर्म नाही आहे. तर चला, ते सगळं झालं. आता ना फुटवेअर, पर्स, मॅचिंग ज्वेलरी, बँगल्स ह्या सगळ्याची शॉपिंग राहिली आहे. आता बघू ती एक दिवस करूया, एक तर बीडला करेल किंवा मग सोलापूरला करूया. जेव्हा केव्हा करेल त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि लग्नाच्या व्हिडिओ, लग्नाची तयारी आहे. मी इकडे जरी असले ना तरी पण काही ना काही चालूच आहे. तर ते सगळं तुम्हाला बघायला मजा येते. आणि ना मी इथे 3-4 ड्रेस ऑर्डर केले, तर हे ना लग्नासाठी आहे. ते मी तुम्हाला उद्या दाखवेल, आज तर नाही. तर चला, ती लग्नाची कालची खरेदी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि काल मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, पाहिला नसेल तो बघा. आणि त्या सगळ्या त्याला ना पहिल्याच दिवशी 15,000 व्ह्यूज आले. वाव, मी तर खूप खुश झाले. म्हटलं एवढा सुंदर आणि एवढा तुम्हाला आवडला, मला खूप भारी वाटलं. त्या शॉर्टला एवढं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. आता मी ना ट्राय करेल की असेच छोटे छोटे शॉर्ट्स तुमच्यासाठी घेऊन येईल. तर चला, हे तुम्हाला ड्रेस स्पॉन्सर वगैरे काही नाही आहे, मी माझंच खरेदी केलं, तू उद्या दाखवते. आणि साडीला ना मला वर्क करायचं ब्लाऊजला. तर त्याची इथे आहेत एक लेडी, तर बघू त्यांच्याकडे कसं आहे, काय कसं करून देत आहेत, इतक्या शॉर्ट नोटीसवर करून देत आहेत की नाही ते बघायचे. एक फ्रेंड इन्स्टाला म्हणली की नगरला करतायत, तिनं तिच्या भावाच्या लग्नात केलं होतं. पण तेच अगेन मी इकडे तिकडे नगरला कधी जाणार, कधी टाकणार. परत दुसरी गोष्ट, माझी एक बहीण आहे आणि तिच्या मुलीचं बुटीक आहे मुंबईला, तर ती म्हणते कुरिअर कर, ती करून देते. ती खूप सुंदर करते, मी बघणार आहे. कारण इथे मला जर ऑप्शन नाही चांगला वाटला तर मग मी तिकडेच पाठवून देईल. कारण आता करायचंय तर मग एकदम छानच करायचंय. तर बघू, पण ना ते कुरिअर करायचं, तिच्याकडे कधी जाणार, तिच्याकडनं कसं येणार, ह्या चक्करमध्ये थोडंसं ते राहिलंय. बघू कसं होतं, काय होतंय, कुठं टाकते. आज हे फायनल करते साडीचं, काय होते काय नाही ते पण अपडेट तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुला टिफिन नव्हतं दिलं, तुला पैसे दिले होते कॅन्टीन मध्ये खायला. काय केलं मग तू? नाही खाल्लं. तरी सांग की सगळ्यांना. मग काय, मग खायचं ना. बाकीच्या पैशांनी आलं असतं ना, एका छोट्या पैशामुळे एवढं तू लगेच जेवणच नाही केलं. केलं ना. होय, पोळी खाल्ली. होय, यो रे पोळी. हो, आणि तू भिला काय मम्मा रागवल पैसे हरवले म्हणून. मग काय खाल्लं नाही बच्चा? हरवले तर हरवले ना, तुला ते 20 रुपीज मध्येच येत होत. मी उगीच ते एक्स्ट्रा दिले होते जर लागले तर म्हणून. काय
आता उद्या खाणार. बर चल उद्या पडत दिला पैसे. तुला आवडतं का कॅन्टीन मध्ये खायला? तर चला शिवाय बंद कर दोन मिनिट. शिवायचं काय झालं, पैसे दिलेले 5 रुपीज दिलते, दोन दोनचे दोन कॉईन आणि एकचा एक कॉईन होता. तो त्यातला एक कॉईन ना तो काय केला, कुठे हँड वॉश करायला गेला ना, हा हँड वॉश करायला गेला आणि वापस येतोय तर तो पडला कुठेतरी. त्याच्यामुळे मग त्यानं गेलाच नाही, त्याला वाटला तेवढ्या पैशात येत नाही, गेलाच नाही आणि काही खाल्लं नाही कॅन्टीनमध्ये. पोहेच होते तर आधी अर्धे खाल्ले होते ना, अर्धे नंतर ठेवले होते. मग कॅन्टीनमध्ये गेलं असतं तर ते काही पोहे घरी आणायचे होते का तुला? मग तेवढ्या पोह्यावर होता दुपारी 3 वाजेपर्यंत. मग शेवटी घरी येऊन नंतर जेवण केलं आणि छान मम्मा हा 2 चपात्या संपवल्या. होय, आणि तू मम्माला पनिशमेंट दिल्यासारखं केलं की मम्माना आज तुला टिफिन बनवून द्यायला थोडासा आळस केला आणि म्हणून तू जेवलास नाही, असं काही आहे का? मग 2 मिनिट फक्त विडवण. तर चला, तर मग दुपार नंतर मी तुम्हाला बोललेच नाही, आज दुपारी मस्त झोप काढली 2 तास, कारण परवा पण 2 ला झोपले, काल पण 2 ला झोपले. मला प्रचंड पित्त झालं होतं आणि झोप पण खूप होती, तर आज मस्त झोप कम्प्लीट करून घेतली आणि म्हटलं आता जे काही काम असतील ते आता उद्या बघूया. तर आता उद्या ना ते ब्लाऊज स्टिच करायला, वर्क करायला द्यायचं ते पण राहिलं, आता ते सगळं आता उद्या बघूया. तर अशीच खरेदी सुरूच आहे आणि बघूया कधी होते सगळं, कधी संपते. तर कशा वाटतं तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आणि ना काल जो आज जो व्हिडिओ गेला आहे ना पैठणीचा, म्हणजे पैठणी खरेदी, ते त्याच्यावर एवढ्या सुंदर सुंदर तुम्ही कमेंट्स केल्यात ना, तर खूप भारी वाटलं. कोणी कस्तुरी पैठणीमध्ये जा म्हणतं, कोणी सोनीमध्ये. कस्तुरीची मला आयडिया नव्हती, पण सोनीमध्ये मला आवडलं नाही त्याच्यामुळे. कापसे कोणी म्हणते कापसे महाग आहे, पण मला नाही महाग वाटली, कारण ती साडी आपल्याकडे जरी घ्यायला गेलं ना त्याच रेंजमध्ये भेटेल. तर आता काय तिथली खासियत, तुम्ही तिथे आहात म्हणून तुम्हाला माहिती आहे, पण ठीक आहे, आम्ही कधीतरी येणार आहे. आम्हाला थोडंसं महाग पण मला वाटली नाही, हे मला सांगायचं आहे. तर चला, कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण उद्या पण आहे काहीतरी वेगळं. तर चला, बाय बाय अँड गुड नाईट एव्हरीवन.